नमस्कार, स्वागत आहे तुमच्या मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर. तर आज एक भरतीची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. शिक्षक पदाची भरती तुम्हाला स्क्रीनवर बघून समजलंच असेल, आणि मेन म्हणजे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ही भरती आहे. त्यामुळे जर तुम्ही शिक्षक पदासाठी पात्र असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण गोष्टी नीट समजून घ्या. तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे, तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या शिक्षक भरतीच्या रिलेटेडच आम्ही काही कंटेंट टाकत असतो, एज्युकेशन कंटेंट. जे पण उमेदवार TET च्या परीक्षेची तयारी करताय त्यांच्यासाठी आम्ही एज्युकेशन कंटेंट टाकत असतो चॅनलवर, ते तुम्ही नक्की बघत जा, कारण त्या कंटेंटचा तुम्हाला तुमच्या TET च्या परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल. तर चला आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया. तरी ते बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मगाशी सांगितल्याप्रमाणे पालघर जिल्ह्याचा जो शिक्षण विभाग आहे त्यांनी ही भरती काढलेली, त्यांनी ही जाहिरात काढलेली. इथे तुम्हाला पूर्ण जाहिरात दिसत असेल. तर आता इथे बघा, सर्वात पहिले ही जी भरती होणार आहे ही कंत्राटी स्वरूपाची असणार आहे, आणि मेन म्हणजे 16 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचे. तर आता अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून अप्लाय करत असाल तर तुम्ही पोस्टाने हे अर्ज पाठवा. तर आता ते कसे पाठवायचे ती डिटेल माहिती आपण खाली बघणार आहोत. इथे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला पूर्ण जाहिरात दिसेल. इथे बघा त्यांनी काय सांगितलं, पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत. अशा प्रकारे ही पूर्ण जाहिरात आहे, तुम्ही ही वाचून घ्यायचं आहे. आता आपण मेनच माहिती बघणार आहोत. तर इथे बघा तुम्हाला पदसंख्या दिली, पद जवळजवळ हे 1800 पद आहे, 1800 पदांसाठी ही भरती होणार आहे, त्यामुळे भरपूर पद आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही जर इथे अप्लाय केलं, तुमचं सिलेक्शन झालं, ही जरी कंत्राटी स्वरूपाची भरती असली तरी याचा एक्सपिरियन्स तुम्हाला भरपूर कामात येणार आहे, कारण हा जिल्हा परिषदेचा म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरचा एक्सपिरियन्स भेटणार आहे. त्यामुळे जे जे इथे पात्र आहे त्यांनी नक्कीच इथे अप्लाय करा. तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे बघा 23 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचे. इथे खाली तुम्हाला पत्ता दिलेला आहे, इथे त्यांनी सांगितलं आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात तुम्ही पूर्ण वाचून घ्या. आता खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला काही सूचना दिल्या आहेत, त्या आपण वाचणार आहोत. सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला वेतन किती भेटणार आहे, तर 20,000 प्रति महिना तुम्हाला वेतन भेटणार आहे, म्हणजे 20,000 पर्यंत तुमचा पगार असणार आहे. तुमच्यासाठी एक चांगली संधी, जिल्हा परिषदेमध्ये ही भरती निघाली जरी कंत्राटी स्वरूपाची असली तरी. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे बघा तुम्हाला करारनामा करायचा आहे, त्या संदर्भात इथे त्यांनी सांगितलं आहे. खालच्या पॅसेजमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्हाला एक बंधनपत्र म्हणजेच हमीपत्र तुम्हाला साईन करावं लागणार आहे. ते कसं करायचं आहे, सदरचे बंधनपत्र हमीपत्र ₹100 स्टॅम्प पेपरवर देण्यात यावे. हे तुम्हाला 100 स्टॅम्पवर करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही अर्ज पाठवणार आहे त्याच वेळेस हे करून पाठवा. त्यानंतर इथे चौथा मुद्दा काय दिलेला आहे, कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली नियुक्ती नियमित पैसा शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल, म्हणजेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कंत्राटी स्वरूपाची ही भरती असणार आहे. त्यानंतर इथे बघा तुम्हाला एक पासपोर्ट फोटो पाठवायचा आहे, आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट हे त्या फॉर्मसोबत अटॅच करून पाठवायचे पोस्टाने. आणि तुम्हाला एक एनवलप तयार करायचं आहे, त्याच्यावर काय टाकायचं आहे, कंत्राटी शिक्षक पदाकरता अर्ज असं तुम्हाला टायटल द्यायचं आहे, हे तुम्ही नक्की करा. अशा प्रकारे तुम्ही ते अर्ज पाठवा. तुम्हाला यात सांगितलं आहे 23 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज पाठवायचे, मगाशी आपण वरती बघितलंच ते सगळं. त्यानंतर जे पण अर्ज जातील ते स्वीकारले जाणार नाही, त्यामुळे तुम्ही 23 तारखेच्या आतच स्पीड पोस्टने हे पाठवा. तर अशा प्रकारे हे नियम होते. आता इथं खाली आल्यावर इथं तुम्हाला फॉर्म भरायचा, हा फॉर्म दिला आहे. त्याआधी अजून एक गोष्ट म्हणजे आता आपण ही माहिती तर बघितली, पण आता कोणकोण इलिजिबल आहे, त्याची शैक्षणिक पात्रता काय हे त्यांनी इथे दिलेलं नाही. तर आता पद कोणतंही तुम्हाला समजलं असेल, शिक्षक पदाची ही भरती होणार आहे. त्यामुळे जे पण TET परीक्षेची तयारी करताय किंवा जे शिक्षक पदासाठी पात्र आहे ते उमेदवार इथे अप्लाय करू शकणार आहे. त्यामुळे तुम्हाला माहीतच असेल की शिक्षक पदासाठी काय काय पात्रता लागती. तर आता डॉक्युमेंट कोणते कोणते द्यायचे त्यावरून तुम्हाला समजूनच जाईल की तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तिथे तुम्हाला काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता. तर आता इथे बघा तुम्हाला हा फॉर्म दिला आहे. आता ज्यांना ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये PDF देतो ही, तिथून त्यांनी ही एकदा पूर्ण वाचून घ्या आणि मग या फॉर्मची प्रिंट काढा. या फॉर्मची प्रिंट काढून याच्या मागे तुम्ही डॉक्युमेंट अटॅच करा. आणि तुम्हाला वरती जसं आपण सूचनांमध्ये बघितलं तसं एनवलप बनवा तुम्ही, आणि त्याच्यावर ते टायटल टाकून मग तुम्ही पोस्टाने सेंड करा. तर आता इथे बघा इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे, त्यानंतर इथे तुमचं नाव, त्यानंतर इथे पत्ता टाकायचा आहे, इथे तुमचं जन्मतारीख टाकायची, त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी, इथे तुमची काय कास्ट आहे ती, त्यानंतर इथे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकायचं आहे, त्यानंतर इथे बघा तुमचं वय टाकायचं आहे तुमचं इथे. तर आता वयोमर्यादा पण त्यांनी इथे काही नमूद केलेली नाही किती वय पाहिजेल, त्यामुळे तुम्ही तुमचं वय जे काय येते इथे टाकून द्या. तर आता इथे बघा आवश्यक कागदपत्रांची सूची. तर आता यात आपण जे जे कागदपत्र बघणार आहोत त्यावरून तुम्हाला समजूनच जाईल की आपल्याकडे हे आहे का नाही, आपण या पदासाठी पात्र आहे का नाही ते. तर आता इथे पहिलं म्हणजे TAIT परीक्षेचा क्रमांक विचारला आहे त्यांनी इथे.
इथं तुमच्याकडे तो आहे का नाही तो टाकायचा आहे, क्रमांक इथं पुढे टाकून घ्या. त्यानंतर तुमचे जे गुण आहे ते इथे तुम्ही टाकायचे. नंतर इथे जात प्रवर्ग, तुमची कॅटेगरी काय, SC ST ओपन OBC ते काही इथे तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर इथे बघा SSC गुणपत्रक ते आहे का नाही इथे टाकायचे, SSCचं प्रमाणपत्र आहे का नाही, होय का नाही इथे म्हणायचं आहे तुम्ही. त्यानंतर इथे HSCचं टाकून घ्यायचं या दोन कॉलममध्ये. त्यानंतर इथे बघा तुमची जी पदवीची परीक्षा आहे, संबंधित विषयात किमान तुम्हाला 50% गुण पाहिजेले. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असो तुम्हाला 50%च्या वरच मार्क पाहिजेले. उत्तीर्ण वर्ष व गुण नमूद करावे, तुमच्याकडे आहे का नाही त्याच्यावर टिक करून इथे खाली ते नमूद करायचं आहे तुम्हाला किती गुण येते. त्यानंतर इथे बघा पदवीचा विषय कोणता आहे तो इथे तुम्हाला नमूद करायचं आहे, म्हणजेच काही ठिकाणी होय नाही करायचं आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला डिटेल फिल करायचे आहे. तर नंतर पदवीचं प्रमाणपत्र, नंतर पदव्युत्तर परीक्षा गुणपत्रक ते इथे आहे का नाही ते म्हणायचे. त्यानंतर पदव्युत्तर परीक्षा प्रमाणपत्र ते आहे का नाही ते तुम्ही इथे टाकून घ्यायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे DEDचे BEDचे पण डॉक्युमेंट लागणार आहे इथे, MSCIT प्रमाणपत्र इथे. अशा प्रकारे हे सगळे डॉक्युमेंट एकदा तुम्ही बघून घ्या. हे बघा इथे TAT CTET, त्यानंतर इथे पण TET परीक्षेविषयी याविषयी सगळं विचारलेलं आहे तुम्हाला, हे पण तुम्ही एकदा बघून घ्या. तर अशा प्रकारे जवळजवळ हे बघा इथे हे 32 डॉक्युमेंट आहे. हे 32 डॉक्युमेंट तुम्ही नीट वाचून घ्या अप्लाय करताना तुमच्याजवळ आहे का नाही ते. नंतर इथे तुमची दिनांक स्थळ टाकून तुम्ही इथे सही करायची. अशा प्रकारे सोपा फॉर्म आहे हा, आपण जसा बघितला तसा भरायचा आहे हा तुम्ही. आणि त्यानंतर इथे खाली आल्यावर हे बघा हे बंधनपत्र दिलंय, इथे नाव टाकून तुम्ही इथे साईन करून हे त्याला जोडायचं आहे. त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा हा सेवा करारनामा आहे, म्हणजेच हा तुमचा करारनामा आहे कंत्राटी स्वरूपाचा, तो पण तुम्ही फिल करायचा आणि त्यासोबत इथे पाठवून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे एकदम सोपा फॉर्म आहे हा, आपण बघितलं त्याप्रमाणे तुम्ही हा फॉर्म भरा. तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी भेटणार आहे, गव्हर्नमेंट सेक्टरचा एक्सपिरियन्स तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे जे जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी नक्की इथे अप्लाय करा. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी यासाठी पात्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करून जा. या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारा.